आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेडशा येथे दुसरी शिक्षक परिषद संपन्न, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यायचा झाला निर्णय. शिरोळ तालुक्यातल्या शेडशा गावात अतिशय महत्वाची शिक्षक परिषद पार पडली, त्यात लोकहिताचे निर्णय झाले. या शिक्षक परिषदेला 90 शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातला सुसंवाद वाढवणं, गुणवत्ता आणि व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांच्या मध्ये वाढवणं आणि जिल्हा परिषदेच्या शाळा शैक्षणिक स्पर्धांच्या काळात नंबर ठरवणं यासाठी प्रयत्न करणं, आपल्या ज्ञानाच्या अनुभवाचा उपयोग चांगली सक्षम पिढी घडवण्यासाठी करणं असा निर्धार शिक्षकांनी येथे केला. शेडशाळच्या शिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेला खूप मोठं महत्व होतं. महानकर न्यूजसाठी शेडशाळहून मोहन जमादार. ही जी दुसरी केंद्र परिषद शेडशाळ या ठिकाणी चालू आहे, हे नॅसच्या माध्यमातून आपल्या कोल्हापूर जिल्हा जो संपूर्ण देशामध्ये 2 अंकी क्रमांकावरती आहे तो पहिल्या 5 आणण्यासाठी DICPT कोल्हापूर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही परिषद घेण्यात येत आहे. या माध्यमातून शिक्षकांनी कशाप्रकारे नॅसच्या धर्तीवरती विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यायची आहे, त्याचबरोबर अध्ययन निष्पत्तीच्या बाबतीमध्ये शिक्षकांना पूर्णपणे ज्ञान मिळावं आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती चांगल्या प्रकारे घडावी यासाठी हा प्रोग्राम या ठिकाणी राबवला जात आहे. दुसरी केंद्र परिषद जी शेडशाळा अंतर्गत या ठिकाणी भरलेली आहे, तर अध्ययन निष्पत्ती म्हणजे ज्याच्या येतानुसार विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती होणे गरजेचं आहे आणि पालकांपर्यंत ही जी अध्ययन निष्पत्तीची सकारात्मक भूमिका आहे ती आम्ही निश्चितपणे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी जे आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे हे नक्कीच आम्ही 100% या ठिकाणी स्वीकारून ते मुलांपर्यंत आणि पालकांपर्यंत सकारात्मकदृष्ट्या पोहोचवून हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी करू यात काही तिळमात्र शंका नाही.